मी बी काही जास्त सांगत नाही. आपल्याला माहीत आहे सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण पर्वतावरून खाली येताना किती मनोरम दिसतात. मला एक सुंदर अनुभव, माझ्या माहितीप्रमाणे ब्रदरला कमीत कमी 65 वरती आहे, है ना? 73 आहे. इकडे 73-वाले घरात बाजात बसून पडून आहेत आणि इकडे प्रभूचे जे वचन घोषणा करणाऱ्याला एक अलौकिक शक्ती आणि एक अलौकिक चेहऱ्यावर त्यांचं एक तेज आहे. 73 असलेली व्यक्ती प्रभूचे वचन घोषणा करत असताना इकडे कमीत कमी एक एक सेशन जवळपास 1 तास 40-45 मिनिटपर्यंत चालत आहे आणि 73 वयाची व्यक्ती इकडे तेवढं वेळ उभं आहे. कसं उभं राहते? राहू शकत नाही. पण केवळ प्रभूच्या वचनमध्ये जी शांती आहे ती शांती त्या समयी वचन घोषणा करत असताना त्यांना ती शांती लाभत आहे म्हणून कदाचित ते एवढे वेळ उभं राहू शकते, नाहीतर नाही. म्हणून इकडून फक्त घेऊन जाण्याची एकच आहे, एवढ्या वर्ष वयाची व्यक्तीसुद्धा प्रभूच्या वचनाने कधीही तरुणच राहते. वचन घोषणा करणाऱ्याचे चरण किती मनोरम दिसतात पर्वतावरून येताना ते म्हातारा होऊ शकत नाही. म्हणून त्यांचा उत्साह, त्यांचा जोश त्यांच्या वयापर्यंत आमच्यात टिकावं म्हणून प्रार्थना करण्याची विनंती करतो. इथेही माझा स्वार्थ आहे ब्रदरजी, आमच्यासाठी प्रार्थना करावं तुमच्या वयापर्यंत आम्हालाही गावात जाऊन वचन घोषणा करायला कृपा लाभाव म्हणून स्वार्थ हेतूने मी त्यांच्याकडे विनंती करतो. आणि बरं एकदा ह्या 2 दिवसाच्या शिबिरासाठी मी माझ्या हृदयाच्या गहराईतून त्यांना धन्यवाद देत असताना परत एकदा 1-5 वर्षानंतर तरी असं येऊन इकडेच्या मंडळीला असंच परत एकदा जोश भराव म्हणून एक विनंती करून मी त्यांना त्यांच्या टीमला आणि उपस्थित सर्व प्रभूचे वचन ग्रहण करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देतो.